दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड गेम, ऑल द बेस्ट. थँक यू सो मच सोमनाथजी खाडे सरांचा आवाज आपण ऐकत होतो आणि आता सामन्याला सुरुवात. पहिला बॉलवरती चौकार, अजून एक चांगला फटका, गॅप मध्ये खेळलेत, बॉल चालाय माउंट लाईनच्या बाहेर, सलगचा दुसरा चौकार, द वॉल ऑफ भादवळ, करिश मात्रेच्या बॅटमधून चार धाबा. माधुरीच्या बॅटमधून धावपळ घातला, भरपूर वेगाने पुढे सरकत असताना आठ डबा अधिरात भडकेला. तुम्ही बातही गोंदाजी करत असताना मोठा फटका पाल मिळतो एक्स्ट्रा खबरला. पुन्हा एकदा बॉल चालला गॅप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर, दोन बॉलवरती चौकार, तिसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. टॉस जिंकला टीम गावदुबी क्रिकेट संघ, गोठेघर बी. आज मात्र मास्तर राव 7900 श्याम देशमुख सरांनी बांधलेला हा संघ, तेजसजी राऊत जे कानोरचे त्यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आला. हा षटकार आलाय, धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकतो. पुन्हा एकदा खेळला ऑन साइडला, लॉंग ऑनला फटका खेळला डीप मध्ये, दोन दोन क्षेत्रशः पाठमोरे, एका टप्प्यावरती बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय, दोन धाबा इथे देखील मिळतील का. बॅटिंग करतोय गोलू इलेव्हन भादवड हा संघ, तुम्हाला पार बेल मैदानावरती खेळत असताना जगन्नाथ स्मृती चषक मेहरजी पिसेकर साहेबांची स्पर्धा गाजवली, रनर राहिले, परंतु त्या स्पर्धेमध्ये खरं तर मालिका बीर बाईक जिंकली, एडव्हेंचर बाईक करेश मात्रेनं तोच खेळाडू मैदानावरती खेळत असताना खोदून काढण्याचा प्रयत्न होता. इथे संपर्क नाहीये बॅटर बॉलचा, बॅटर पॅडच्या मधून बॉल मात्र निघून चाललाय. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना सुटकेचा मोकळा निश्वास आता अधिनाथ मडकेने देखील सोडला असेल या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला केंद्रीय पंचायत राज मंत्री चषक अंजूरची स्पर्धा गाजवली टीम गोठेघर संघाने. पुन्हा एकदा खेळला एक्स्ट्रा खबरला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धमाका, षटकार. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं, पहिलं षटकाच्या अंती बॅटिंग करत असताना 22 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. किरण पाटील सर जे मात्र मोहिलेचे त्यांच्याकडून शुभेच्छा आले, टीम गोठेघर बस संघाला त्यांचे मनपूर्वक आभार स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलू इलेव्हन भादवळ हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय, आतापर्यंत 22 धाबा आपण पाहिल्या करिश मात्रेच्या बॅटमधून. टीमची टोटल धावसंख्यावरती भरपूर वेगाने पुढे सरकली. अतिशा पहिला बॉल चॉक करण्याचा प्रयत्न, बॅटर तुम्ही पाहता मैदानावरती दाखल झालाय, मिलिंदला तुम्ही पाहता स्ट्रायकिंग वरती खेळत असताना मिलिंद मात्रे
सलामी जोडी, दोन मात्री बंधूंची जोडी तुम्हाला पार मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आंबेशू गावचे उद्योजक समाजसेवक राजेजी पाटेकर साहेबांचा शुभागमन झाले. विनंती मंचावर दिया आपलं मनपूर्वक स्वागत. क्रिकेटचे दर्दी आहेत आंबेशू संघ. परवाच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं या मैदानावरती खेळत असताना या वेळेला देखील तीस थरार गोंदाजी तुम्ही पाहताय. टप्पा पडला भरदा वेगाने बॉल मात्र निघून चाललाय. यावेळेस यस्ती रक्षकाच्या दबादा. एका बाजूला तुम्ही पाहताय जगन्नाथ स्मृती चषक गाजवणारा खेळाडू करेश मात्रे. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय अंधूरची एवन जोडीची स्पर्धा गाजवणारा खेळाडू गणेश डिंगोरे अर्थात शहापूरचा धोनी, ज्याने आताच कार जिंकली आहे मारुती सिरीजच्या माध्यमातून. दोन्ही बाजूला बॅटल आता चांगलं रंगेल या मॅच मध्ये या शंकात नाही. चांगला फटका आहे, फटका फसला. पुन्हा एकदा पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतो आहे. मिलिंदला परतावा लागेल मागरी या मॅच मध्ये. हा पहिला धक्का लागेल टीम गोलू इलेव्हन भादबड संघाला. त्यांच्या साथीनं दशरथजी मिरकोटे आणि अमोलजी दलाल साहेबांचा शुभागमन झाले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत. नवीन बॅट्समन मैदानावरती सुजित आता दाखल होतो या मॅच मध्ये. नवीन खेळाडू सुजित आलाय यावेळेस स्टॅकिंग गेम वरती. षटक क्रमांक दुसरा तुम्ही पाहता. आतापर्यंत चांगली गोंदाजी केली आहे अतिश भांडेनं. तीन चेंडू आतापर्यंत त्याने फेकलेत. ऑन साईडला घेतलाय यावेळेस मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑनला डीप मध्ये खेळाडू होतो आहे. एकच सिंगल मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. तीन चेंडू मध्ये एक बॉल त्याने वाईट फेकला होता. तीन चेंडू आता संपन्न झाले. धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धाव संख्या आतापर्यंत 23 धावा. धाव फलकावरती जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. त्याच अनुषंगाने आता करेश मात्रे खेळतोय जरूर. यस 24 धावा 37 स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना, कारण एक चेंडू वाईट होता. पहिल्या षटकाच्या अंती 22 धावा. आपण पाहिल्या गुरुदास जातीश पांडे या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. प्रतीक पाटील आणि नयन राऊत एबन जोडी यांच्याकडून शुभेच्छा आलेत टीम गोठेकर बी संघाला. त्यांचे आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केलंय अतिश बांडेच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म सीमर गोंदाजी मार्गवरती दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये आदिनात मडकेचा भरपूर समाचार घेतला करेश मात्रेनं, परंतु या मॅचमध्ये आता षटक क्रमांक दुसरा चांगली गोंदाजी बनावी लागेल अतिशच्या माध्यमातून, ज्याने आतापर्यंत जवळजवळ पाच चेंडू फेकले. त्यामध्ये एक वाईट होता. दाबा खर्च केला फक्त आणि फक्त दोन महत्वाचे. एक विकेट त्याने घेतली आहे. या बळेस देखील तीस थरार गोंदाजी, परंतु अंपायर सांगतात लाईन खराब. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबी ती मिळतीय आणि धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 25 धाबा. धावफलकावरती जोडल्या गेल्या. एका बाजूला गोल इलेव्हन बादबड, तर दुसऱ्या बाजूला मास्टर 7900 श्याम देशमुख सर जे कानूरचे, ज्यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आला. तेजजी राऊत तुमचं मनपूर्वक स्वागत. यावेळी देखील बॅटची कडा घेतली. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये दोन दोन क्षेत्राच्या पाठमोरे. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. बॉलला अडबलाय उत्तम फेक करतील. दरम्यान धाबा किती मिळतील पाहावा लागेल. दोन धाबा इथे मात्र एकपटला गेल्या आणि या दोन धाब्याच्या साथीने आता धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धाव संख्या आतापर्यंत 27 धाबा. अभिनाश भोईर आमच्यासोबत जोडले गेले सतीश स्कोरर. आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 27 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पाच चेंडूचा खेळ संपन्न झाला. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. कॉमेंटरी बॉक्स मध्ये 12वा खेळाडू आमचे दद्दू गोठेघरचे, तुमचं मनपूर्वक स्वागत. शेवटचा बॉल 1-2 गो अतिश बांडे. शेवट गोड करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला खेळला लॉंग ऑनला डीप मध्ये बॉल चालला. गणेश डिंगोरे पोहोचले. धोनी चेंडूवरती पोहोचले. उत्तम फेक करते. चेंडूला दरबान. धाव मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या 22 तर या षटकामध्ये खर्च केला 6 धावा.
धाव फलक आतापर्यंत 28 धाबा टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. पूर्णपणे आता हटपण लावली आहे पंचच्या माध्यमातून. दोन ऑफिशियल पंच मैदानावरती योगराजी बोटेरे सर मॅम फ्रॉम पोई, त्यांच्या साथीनं राजेजी भोईर मॅम फ्रॉम मालेगाव, तिसरे पंच कुणालजी पेनकर मॅम फ्रॉम बदलापूर, अशी पंच कमिटी तुम्हाला पार मिळते. साथे स्कोरर गोलू भोईर असेल, त्याचबरोबर अनिकेत भोईर, अविनाश भोईर, त्यांचं एक कौतुक व्हायला हवं या स्पर्धेच्या माध्यमातून. खर तर सहा मान्यवर आपण पाहू शकता त्यांच्या माध्यमातून सोप्रातून साकार झालेली स्पर्धा. निलेशजी गायकर, धनंजयजी गायकर, नितीशजी गायकर, दीपकजी मिरकुटे, रवींद्र भोईर, अर्जुनजी भोपी या सहा जणांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे मात्र उभारण्यात आली. सोप्रातून साकार झालेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर मुलाचा सहकार्य अमोलदादा भोईर साहेब असतील, त्यांच्या साथीनं देबा भोईर असतील, रुपेशजी भोईर, प्रमोदजी भोईर, कविताजी भोईर, मॅगी भोईर, प्रदीप भोईर असेल. त्यानंतर तुम्हाला पार मिळेल सर्वच खेळाडू टीम जर्मन ढोके, दापिवली, अंबेशू यांच्या सोप्रातून साकार झालेली ही स्पर्धा. अनिकेत भोईर असतील, सर्वांचं योगदान या स्पर्धेमध्ये लाभलंय, त्या सर्वांचं आम्ही कौतुक करू. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. षटक क्रमांक तिसरा गोलंदाज ओंकार पटोळे येतोय गोलंदाजी मार्क वरती राऊंड द विकेट. पहिला बॉल डिपॉझिट पवित्रा घेतला करिश पात्रेच्या माध्यमातून, एकदा बेकवाण्याचा प्रयत्न होतो. सिंगर मिळतीय, सिंगर वरती आता थांबावा लागेल. सिंगरच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 29 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एका बाजूला शहापूर तर दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुक्यातून दोन्ही संघ तुम्हाला पहार मिळतील. गणेश डिंगोरेला तुम्ही पाहू शकता, धोनी शहापूरचा धोनी खर तर स्वप्नातील बाईक. शहापूर नगरीमध्ये मी म्हणेन शहापूर तालुक्यामध्ये प्रथमतः कार जिंकणारा हा पहिला खेळाडू असेल. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील शहापूरचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो. आमचे साथी समालोचक सोमनाथजी खाडे सर मॅम फ्रॉम अल्याणी, बदलापूर नगरीमध्ये ते सध्या स्थानिक आहेत आणि सातत्याने एक पहाडी आवाज तुम्हाला नेहमीच ऐकायला मिळतो. फरकच बाद झालाय, यावेळेस मात्र परतावं लागेल माघारी. खर तर सुजित भोईर आता मैदान सोडतोय. फरकच बाद त्याने खर्च केली, दुसऱ्या बॉलवरती विकेट संपादित केली आणि आता मैदानाच्या मध्ये सागर तरे जातोय. आज आय थिंक बाळा तरे टीम मध्ये नाहीये, संघाचे ऑलराऊंडर खेळाडू म्हणून बाळा तरेकडे पाहिलं जातं. नेहमी चांगला क्रिकेट बाळा खेळत असतो. खरंतर जगन्नाथ स्मृती चषक त्या स्पर्धेमध्ये रेस मध्ये बाळा तरे देखील होते बाईकच्या, परंतु करेश मात्रेनं खूप चांगली बॅटिंग केली आणि मालिकेबराची बाईक त्याने जिंकली आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता खरं तर चार संघ आम्हाला मिळाले सुपर फाईव्ह मध्ये. पहिल्या रात्रीमध्ये संघ तुम्ही पाहिला असेल तर श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली, दुसऱ्या रात्रीमध्ये गावदेवी क्रिकेट संघ कात्रप, तिसऱ्या रात्रीमध्ये श्रीपती बाबा अंबरोली आणि त्यानंतर आजच्या रात्रीमध्ये एक संघ ध्रुवी सिलेबर मयूर ग्रुप बदलापूर. तर आजच्या रात्रीमध्ये अजून एक पाचवा संघ आपल्याला मिळेल, तो संघ कोणता असेल सुपर फाईव्ह साठी ते देखील पाहावा लागेल. यावेळेस मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता, पॉईंटला खेळाडू पुढे सरकतोय. दरम्यान धाव मिळेल ते सिंगल, सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेला. षटक क्रमांक दुसरा अतिश बांडेचा जिथे मात्र कमबॅक केलं पूर्णपणे, तिथे धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 6. आणि आता षटक क्रमांक तिसरं, तीन बॉल टाकले, 2 धाबा खर्च केला, एक महत्वाचा बॅटर बाद केलाय ओंकार पटोलेच्या माध्यमातून. यावेळेस देखील बॅटची कडा होती. खर तर तुम्ही पाहता थर्डमॅनचा खेळाडू पुढे सरकला आणि आता अखेर करिश मात्रेला मैदान सोडावं लागतोय. फलंदाज बाद.
नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. प्रसाद अलंकार पेट विषय मध्ये खेचलाय, बॉल चला डीप मध्ये, सिंगल दावेती मध्ये, सिंगच्या साथीला धावपळक पुढे सरकेल. मुख्य व्यासपीठावरती अंमलदादा पश्चिम साहेब सरपंच यांना तुम्ही पाहू शकता, त्याच्या साथीनं अमोलजी दलाल साहेब असतील, घाबट मामा असतील, त्यानंतर संतोषजी सासी साहेब असतील, राजेजी पाटेकर साहेब असतील, आयोजक दीपकजी मिरकोटे यांचे बंधू दसरजी मिरकोटे असतील. त्या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. दिनेशजी बोईर साहेब देखील मुख्य व्यासपीठावरती आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. गतीमध्ये मिश्रण केलं, यावेळेस लाईन बाप लागेल, पंच आमच्याकडे बळलेत, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मिळतीय. धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 32, 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सध्याच्या घडीला ऑफिशियल अपडेटर आमचे सागर मसने ऑन साईडला घेतला, स्कोअर लेगला डीबॅक स्कोअर बाउंड लाईनच्या बाहेर, बॉल सीमा पार, षटकार. पुढे सरकतोय टीमची टोटल आतापर्यंत 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धन्यवाद, थँक्यू सो मच राहुलजी. स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत त्या 39 धावा बॅटिंग करत असताना टीम भादवड. यावेळेस पहा हा सुंदर चेंडू आहे, निश्चितच हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न, सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना निर्धाव स्वरूपात संपन्न होतोय. आतिश भांडे गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळतोय. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक, संघासाठीचं चौथं षटक. धावफलकावरती 39 धावा. सुरुवातीला आपण पाहिलं असेल तर पहिल्या षटकात 22 धावा कुठून काढल्या होत्या, वॉल ऑफ भादवड करिश मात्रेच्या बॅटमधनं 22 धावा आल्या. त्यानंतर मात्र जशा विकेट गेल्या धावा धावफलकावरती थोडीशी लगाम घातलेली आपल्याला बघायला मिळाली. आतिश भांडे गोटेकर एक्सप्रेस यावेळेस नक्कीच पाहिलं जाईल. सिंगल धावेसाठी धावले, धाव कम्प्लीट होईल का हा प्रश्न आहे. थ्रो चुकीच्या एंडला, निश्चितच व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट प्लस वन. दोन धावा कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज मैदानावरती खेळतायत. बॅटिंग करत असताना आपण पाहताय प्रशांत आणि सागर ही जोडी मैदानावरती. दोन धावा येत आहेत, स्कोर कार्ड पुढे सरकलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ते 41 या धावसंख्येवरती, 41 ऑन द बोर्ड, 41 धावा धावफलकावर. षटक चौथं चालू आहे. आतिश भांडे गोलंदाजी करतोय, स्ट्राईक रोटेट झाली आहे. यावेळेस स्ट्राईक एंडवरती सागर. सागर तरी आपल्याला बघायला मिळतोय. हा चेंडू पहा, निश्चितच विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना चांगल्या दर्जाची गोलंदाजी. एक अवांतर आला, त्यानंतर लगेचच कमबॅक करत असताना आतिश भांडे वेगवान तेज तरार गोलंदाज. अलीकडच्या काळात आपण पाहत असाल तर प्रचंड फॉर्म मध्ये असणाऱ्या दोन टीम मैदानावरती खेळतायत. टीम भादवड आणि त्यांच्या सोबत फाईट करत असताना गोटेकर बी या दोन संघांच्या दरम्यान सामना चालू आहे. यावेळेस पहा जागेवर न खडे खडे, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
यावेळेस पहा हा सुद्धा लगेच एक कमबॅक चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या दर्जाचा चेंडू येतोय. सरळ विकेट किपरच्या हातात जात असताना आतिश भांडेच्या माध्यमातून फेकलेला डॉट. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये. सामना चालू आहे भादवड आणि त्यांच्या विपक्षात गोटेकर बी. गोलंदाज आतिश भांडे गोलंदाजी करतोय. षटक चौथं चालू असताना चांगल्या दर्जाची गोलंदाजी. यावेळेस पहा पुन्हा एकदा बॅट फिरवतायत. बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. दोन बॅकअप चेंडू आले षटकाराला. लगेचच प्रत्युत्तर देत असताना आतिश भांडे वेगवान गोलंदाजी करतोय. फेकलेला डॉट आपल्याला पाहायला मिळाला. आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ भिवंडी ग्रामीण सन्माननीय समीरजी ठाकरे सर यांच्या माध्यमातून भादवड संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच समीरजी ठाकरे. आम्ही आपल्या शुभेच्छांचा मनोमन स्वीकार करतोय. आतिशचा पुढचा चेंडू येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पहा फटका खेचलाय. प्रहार चांगलाय. प्रॉपर टायमिंग. चेंडू निघाला सीमारेषेच्या बाहेर. नो बॉलचा इशारा. नो प्लस सहा. षटकार. सन्माननीय संतोषजी भोपी लाडके पोलीस पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या दरम्यान षटकार आलाय आतिश मात्र इथून अडचणीत सापडलेला आपल्याला पाहायला मिळेल. फ्रीडचा इशारा. मोठा फटका मारण्याची सुवर्ण संधी पुन्हा एकदा बॅट्समन प्रशांतच्या हातामध्ये येते. षटकार मारतोय आणि त्यानंतर फ्रीडचा इशारा. आतिशला कमबॅकची गरज. षटक चौथं चालू आहे. निश्चितच चांगली राहिली होती गोलंदाजी. त्यानंतर मात्र थोडस बॅक फुटला जातोय. यावेळेस पहा हा जबरदस्त बाउन्सर चेंडू पाहायला मिळाला. टप्पा आपटल्यानंतर सरळ विकेट किपरच्या स्वाधीन जात असताना प्रचंड वेगवान. चार षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. नौफलकावरती तीन गडी बाद. 53 धाबा. दमदार सुरुवात टीम भादवड संघाची. वरती 54 धावा पाहायला मिळत आहेत. धावा तब्बल धावफलकावरती. बॅटिंग करत असताना संघ गोलू 11 भादवड हा संघ बॅटिंग करतोय. समोरून आव्हान आहे मास्टर 7900 टीम गोटेकर बी. आई गावदेवी गोटेकर ब हा संघ मैदानावरती. शहापूर तालुक्याला बिलॉंग करणारी टीम आहे. एका बाजूने शहापूर ग्रामीण तर दुसऱ्या बाजून भिवंडी ग्रामीण असा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चार षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 54 धावा धावफलकावरती जोडतायत. चांगली मॅच. बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीय. यापुढील सामना सुद्धा दर्जेदार दमदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. भूमी 11 मांडा जगन्नाना पाटील यांची टीम आणि त्यांना फाईट करेल संघ मोहम्मदजी कुंगले फेम राया संघ मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाचे प्रतिनिधी आपण आला असेल तर सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. मैदानाच्या आत शेवटच्या षटकाला सुरुवात होतीये. आई गावदेवी गोटेकर बी अर्थातच मास्टर 7900 गोटेकर ब संघासाठी शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती मनीष लहाने याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जात आहे. मोठी जबाबदारी. शेवटचं षटक. धावा रोखायचे आहेत. निश्चितच रात्रीच्या सवयी 60 ते 65 धावा जर झाल्या तर मैदानावरती बनवणं कठीण जातं. या अगोदरची मॅच आपण पाहिली असेल. हायवे दिवे संघानं 65 धावा गुरसई बी सारख्या महासत्तेच्या समोर डिपेंड करताना पाहायला मिळाले. शेवटच्या षटकाला सुरुवात. मनीषचा पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा. यॉर्कर
हलक्या हाताने प्लेस केले, एक सिंगल कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज, एकमेकांना साथ देत असताना, एकमेकांवरती विश्वास ठेवत असताना एक सिंगल कंप्लीट करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 55 या धावसंख्येवरती. सागर तरे आणि त्याच्या साथीनं प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. एक सिंगल धावाली धाव फलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते जाऊन पोहोचलं 55 वरती, 55 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक शेवटचा अंतिम निर्णायक मनीष लहाने गोटेकर बी संघासाठी शेवटचं षटक हाताळतोय. मास्टर 7900 श्याम देशमुख सरांचा संघ मैदानावरती, अर्थातच भरपूर प्रेम क्रीडा रसिकांवरती आणि क्रिकेटवरती असणारं हे व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण संघ बांधला गेलाय. चला वेळेची काळजी घ्या, वेळ पाळा मित्रांनो, वेळेची काळजी घेणं बंधनकारक आहे. वेळ काउंटडाऊन केला जात आहे. शेवटचं षटक गोलंदाज गोलंदाजी करत असताना मनीष लहाने, यावेळेस पहा हा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ऑन साइडला खेळतोय, हलक्या हाताने प्लेस केलं स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषेवरनं दूरवरनं फिल्डर आला, चांगली फिल्डिंग, दर्जेदार थ्रो सुद्धा येतोय. आधी मडकेच्या माध्यमातून एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहत आहेत दोन्ही फलंदाज मैदानावरती. ज्यावेळेस मोठा फटका मिळत नाही त्यावेळेला एकमेकांवरती विश्वास ठेवत असताना सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करतायत. एक सिंगल डबल घेऊन डावाला आकार देण्याचा प्रयत्न करतायत. एक धावाली स्कोर कार्ड पुढे सरकलं जाऊन पोहोचलं ते 56 या धावसंख्येवरती. यावेळेस पहा हा फुलटो चेंडू आहे, पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. नो बॉलचा कॉल, नो प्लस वन अशा दोन धावा पुन्हा येथील धावपलकाला जोडल्या जातील. अशा प्रकारच्या धावा मित्रांनो वाचवणं गरजेचं आहे, अशा प्रकारच्या धावा टाळणं गरजेचं असतं. यावेळेस तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवली जाते, फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं रिव्ह्यू कॉल आहे, पंचांचा सॉफ्ट सिग्नल आहे, हा नो बॉल आहे. आपण चेक करूया, तिसरे पंच आमचे चेक करतील. निश्चित कुणालजी पेनकर या ठिकाणी आम्हाला जोडले जात आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय. चांगल्या दर्जाची क्वालिटी आणि एक दर्जेदार क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. चेक केलं जात आहे, सॉफ्ट सिग्नल नो बॉल आहे. तिसरे पंच चेक करतायत. निश्चित चेंडूची उंची, फलंदाजाचा स्टान्स, त्यानंतर पॅरामीटर चेक केले जातात, हाईट फॅक्टर. तिसऱ्या पंचांचा निर्णय नो बॉल आहे, इट्स अ नो बॉल, नो प्लस वन अशा दोन धावा या चेंडूवरती सुद्धा येत आहेत. स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील त्या 58 धावा, 58. पुन्हा एकदा फ्रीडचा इशारा येईल. गोलंदाज मनीष लहाने गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती सागर तरे बॅट फिरवतायत, बॅट फिरवतायत, मात्र निश्चितच बॅट वरती चेंडू आला नाही. निर्धाव स्वरूपात संपन्न होताना पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाजी, जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पेश होत असताना मास्टर 7900 आई गावदेवी गोटेकर बी आणि त्यांच्या सोबत फाईट देत असताना संघ मैदानावरती खेळतोय. गोलू 11 भादबड, चांगली गोलंदाजी, आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. मॅच आपल्याला यानंतरचा सामना पाहायला मिळेल. मोहम्मदजी कुंगले साहेबांची टीम राया आणि त्यांना फाईट करेल जगन्नाना पाटील अँड टीम भूमी 11 मांडा. दोन्ही संघांचं आणि साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. शेवटचं षटक यावेळेस पहा बॅट फिरवतायत, चांगल्या दर्जाची गोलंदाजी, आता मात्र सूर सापडलाय. निश्चितच चांगल्या टप्प्यावरती मारा करत असताना धावफलकाला स्थिरावतायत. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर पाहायला मिळतात 58 धावा. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि या शेवटच्या षटकातला एक शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाज मनीष लहानेचं कौतुक केलं जाईल. या षटकाचा जर आपण विचार केला तर अद्यापपर्यंत केवळ 4 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू जबरदस्त फुलर लेंथ, बॅट फिरवली, बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही, निर्धाव स्वरूपात संपन्न झाला. 5 षटकांचा पूर्वार्ध संपलाय. धावफलकावरती पाहायला मिळतायत 58 धावा आणि 59 धावांचं एक कडवं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. बॅटिंग करत असताना मास्टर 7900 आई गावदेवी गोटेकर बी संघाला बनवाव्या लागतील 30 चेंडू 59 धावा. सार्थक शिसवे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. आदरणीय कृष्णा धुमाळ, सागावचे लाडके सरपंच या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत.
यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. आयोजन कमिटीच्या वतीनं हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आदरणीय अमोलजी पष्टे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. दशरथजी मिरकुटे, संतोषजी सासे हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व लाडक्या मान्यवरांचा या ठिकाणी सोनिली गावचे उद्योजक संतोषजी घावट यांचं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत. या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान मंचावरती केला जात आहे. आदरणीय कृष्णा धुमाळ मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान, आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी केला जात आहे. संतोषजी घावट यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आदरणीय दशरथजी मिरकुटे मान्यवरांचा सुद्धा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. संतोष सासे मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. आदरणीय मनोहरजी घावट मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. राजाराम गायकर मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. राजारामजी गायकर मनसे सरचिटणीस परेशजी हरिश्चंद्र गायकर मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस.
धन्यवाद, थँक्यू सो मच. चला जाऊया मैदानावरती. या ठिकाणी 59 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावर सज्ज झाली आहे. शहापूरचा धोनी गणेश डिंगोरे, साथ देण्यासाठी जयंत डिंगोरे ही जोडी. पहिला चेंडू गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं फटका चांगलाय. स्टाईल मध्ये सुरुवात करत असताना या वर्षीच्या हंगामातला तुफान फॉर्म मधला बॅट्समन गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं चेंडू सीमापार, पहिला चौकार. टीम राया आणि भूमी इलेव्हन मांडा नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण मंचावरती यायचं आहे टॉससाठी. राया विपक्ष भूमी इलेव्हन मांडा अशी मॅच असेल. षटक पहिलं, गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती क्रेश मात्रेला आपण पाहताय. अष्टपैलू खेळाडू वाला भादवड, भादवड संघाचा हा आधारस्तंभ. गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती क्रेश मात्रे पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर लगेचच निर्धाव स्वरूपाचा चेंडू फेकत असताना पाहायला मिळाला. मंचावरती यायचं आहे नाणेफेकीसाठी. भूमी इलेव्हन मांडा विपक्ष राया या दोन संघांच्या दरम्यान त्या ठिकाणी टॉस केला जाईल. यावेळेस पुन्हा एकदा अपसाईडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूमध्ये व्यवस्थित संपर्क होऊ दिला जात नाही. सलगचा दुसरा निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर लगेचच करेश मात्रेनं आपला जलवा दाखवायला सुरुवात केली आहे. दोन डॉट गुरु इलेव्हन भादवड यावेळेस पहा, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट होऊन अगदी समोरच्या दिशेला स्टेट डाऊन द ग्राउंड खेचलेला फटका. गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड, चौकार. दुसरा चौकार येतोय धावफलकावरती. 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक पहिलं चालू आहे. दोन चौकार, दोन डॉट. त्यानंतर हा सुद्धा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं खेळलाय. स्टेप आउट होऊन फटका चांगलाय. दूरवरनं फिल्डर जात आहेत, अडवण्याचा प्रयत्न करतील. गणेश डिंगोरे थांबायचं नाव घेत नाहीये. परमनंट क्लास मैदानावरती पेश करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. अजून एक चौकार. कृष्णा धुमाळ मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. भूमी इलेव्हन मांडा विपक्ष त्यांना फाईट करत असताना संघ राया या दोन संघांच्या दरम्यान टॉस केला जातोय. यावेळेस पहा हा फुलटो चेंडू आहे ऑन साईडला, जबरदस्त तडाखा दिलाय. स्टाईल मध्ये चेंडूला पाठवून देत असताना या ओव्हरचा चौथा चौकार गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं चेंडू पार, चौकार. चालू केलाय. षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती तब्बल 59 धावा आपल्याला जोडायचे आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जोडतायत त्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 16. चांगली बॅटिंग गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं या 16 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. पहिल्या षटकावरती आक्रमण चढवलंय. गणेश डिंगोरे आणि जयंत डिंगोरे ही जोडी मैदानावरती खेळतायत. उद्योजक समीर ठाकरे, मधुकरजी राणे मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झाले. आंबेशिवचे पोलीस पाटील अनिलजी मालुंगे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं आपलं सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत.
आणि अगदी पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा मिळालाय फलंदाज जयंत डिंगोरे तंबूच्या आश्रयाला. बॅटिंग करत असताना गणेश डिंगोरे वैयक्तिक 16 धावांवरती खेळतोय, त्याला साथ देण्यासाठी फलंदाज मैदानावरती अमित भांडे. या दोन खेळाडूंना निश्चितच इथून डाव पुढे घेऊन जायचंय, पोहोचायचंय 59 या मॅजिक फिगर पर्यंत. षटक क्रमांक दुसरं हरेश गोलंदाजीसाठी आलाय आणि पहिल्या चेंडूवरती दिलेला पहिला धक्का. मास्टर 7900 आई गावदेवी गोटेकर बी त्यांना फाईट देत असताना गोलू 11 भादवड या दोन संघांच्या दरम्यान मॅच चालू आहे. यावेळेस पहा फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर करत असताना फिरून मारलेला फटका लॉंग लेग बाउंड्रीला सलामी. अमित भांडेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. चार धावा येत आहेत, स्कोर कार्ड वरती तब्बल आपल्याला पाहायला मिळत आहेत 20 धावा. अद्याप पर्यंत 5 चौकार या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. या चेंडूवरती डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नाही, गती परिवर्तन केलं आणि निश्चित या चेंडूला निर्धाव समाप्त करत असताना गोलंदाजी करतोय हरेश. षटक चालू आहे हे दुसरं. धावफलकावरती आपण पाहिलं तर 20 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. स्ट्राईक एंड वरती अमित भांडे. या चेंडूवरती आक्रमण चढवलंय, फटका चांगलाय, प्रॉपर टायमिंग, चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. अमित भांडेच्या बॅट मधून चेंडू सीमा पार, षटका. बॅट मधून षटकार, धावफलकावरती 26 धावा पोहोचायचा आहे 59 आकड्यापर्यंत. दमदार सुरुवात देत आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 16 धावा धोनीनं वसूल केल्या, त्यानंतर आपण पाहिलं असेल जयंत लवकर बाद झाला, त्याच्या जागेवरती आलेला अमित भांडे. अमितच्या बॅट मधून एक चौकार, एक षटकार आपण पाहत असाल. षटक क्रमांक दुसरं चालू आहे, हरेश गोलंदाजी करतोय. धावफलकावरती तब्बल 26 धावा, दुसरं षटक चालू आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंड वरती अमित भांडे, चांगल्या दर्जाची बॅटिंग. यावेळेस पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे, चेंडू हवेत झेल टिपला जातोय, माघारी पाठवलं जाईल फलंदाज बाद. जी भोसले, धनराजजी म्हात्रे, मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सतीजी दलाल, आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत. धावफलकावरती आहेत 26 धावा लागलेला. अजून एक काय चांगला चेंडू, फलंदाज होतोय बाद. उद्योजक मधुकरजी राणे, मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मधुकरजी राणे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे.
यावेळेस पहा तीस साठी टाकलेला हा चेंडू फटका चांगला आहे. प्रॉपर गॅप सिलेक्शन, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला, चौकार. मास्टर माइंड खेळाडू निश्चित सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि यशस्वीरित्या दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करतायत. माइंड गेम खेळण्यामध्ये मास्टर माइंड असणारा हा खेळाडू गणेश डिंगोरे मैदानाच्या आतमध्ये. निश्चित जेव्हा मोठा फटका येत नसतो त्यावेळेला सिंगल डबल घ्यायची आणि गोलंदाजाची लेंथ बिघडवायची ही रणनीती गणेशची आम्ही बऱ्याचदा पाहिली आहे. दोन धाबा येत आहेत धावफलकावरती, जोडतोय स्कोअर कार्ड वरती 32 धावा 32 ऑन द बोर्ड, 32 धावा धावफलकावर दोन गड्याच्या मोबदल्यात. करिश मात्रेचा हा चेंडू यावेळेस स्विच इट अटेम्प्ट, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नाही, निर्धाव स्वरूपात संपन्न होत असताना हा चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या दर्जाची गोलंदाजी करिश मात्रे, नावाला वलय आहे मित्रांनो, नावाला चर्चा आहे, व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडलेला हा खेळाडू. ओमकार जमदरे मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. हलक्या हाताने प्लेस केलं, सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत धावफलकावरती केली जाईल. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर पाहायला मिळत आहेत 33 धावा धावफलकावर. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती खेळतीये. मास्टर 7900 आई गावदेवी गोटेकर बी 59 धावांचा पाठलाग करत असताना संघ मैदानावरती गोटेकर बी शहापूर ग्रामीणचं क्रिकेट, तर दुसऱ्या बाजूनं टीम गोलू 11 भादवड भिवंडी ग्रामीण. यावेळेस पहा हलक्या हाताने डेली कट्टस देतोय शॉर्ट थर्ड मॅनला. चेंडू अडवत असताना थोडस फंबल पाहायला मिळालं आणि एक सिंगल या ठिकाणी सहजगत्या पूर्ण करतायत. एका धाबेची मदत धावफलकाला केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलेला आपल्याला बघायला मिळेल ते 34 या धावसंख्येवरती, 34 ऑन द बोर्ड 34 धावा धावफलकावरती. निश्चित एका धावेनं डावाला आकार देत आहेत, एका धावेनं डावाला पुढे घेऊन जात आहेत. करिश मात्रे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती गणेश डिंगोरे जबाबदारी आहे. शेवटचे 14 चेंडू शिल्लक आणि अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवरती पहा समोरच्या दिशेला खेळतोय स्वतः गोलंदाज करिश मात्रे, चेंडूचा ताबा घेतोय. चांगली गोलंदाजी, या षटकाचा जर विचार केला तर अचूक टप्प्यावरती मारा करतोय, मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवतोय. एकंदरीत जर आपण पाहिले तर अद्यापपर्यंत 5 चेंडू फेकले, केवळ 4 धावा खर्च केल्यात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक या षटकातील, 13 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता विजयासाठी अजूनही आहे. स्ट्राईक एंड वरती गणेश, या चेंडूवरती पहा चेंडू हवेमध्ये आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, दूरवरनं फिल्डर येतोय, झेल टिपण्यासाठी प्रयत्न केला जातोय. प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी केली, मात्र शेवटी हातातनं चेंडू स्किड झाला आणि निश्चित हा झेल ड्रॉप झालाय. चांगले प्रयत्न, कठीण झेल होता, मात्र निश्चितच प्रयत्नांती परमेश्वर, मेहनत भरपूर केली. शेवटच्या अंतिम टप्प्यात चेंडू हातात स्किड झाला आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत 36 धावा.
सामना काटाखीर पाहायला मिळतोय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 23 धावांचं लक्ष्य पार करायचंय. बॅटिंग करत असताना गणेश डिंगोरे मैदानावरती खेळतोय, आतिश भांडे मैदानावरती खेळतोय. या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती गुटेकर बी संघाची जबाबदारी आहे. गोलंदाज दैवत गोलंदाजी मार्गवरती 12 चेंडू 23 समीकरण. सामना निश्चितच रंगतदार अवस्थेत पाहायला मिळेल. शेवटच्या अंतिम चेंडूपर्यंत ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, दैवत वायडे जबाबदारी आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात करतोय. स्ट्राइक एंड वरती आतिश भांडे, हाडीटर फलंदाज. यावेळेस पहा, जागेवरनं प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. फसलेला फटका, चेंडूखाली क्षेत्ररक्षक एक चांगला झेल या ठिकाणी टिपला जातोय. मोठा धक्का गोठेकर बी संघाला. फलंदाज माघारी परतेल. आतिश भांडे तंबूच्या आश्रयाला. दिलीप दादा बैकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. आतिश बाद होतोय. मनीष लहाने मैदानाच्या आत. यावेळेस पहा, फटका खेचलाय. लाजबाब टायमिंग, जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आल्या आल्या ठोकलेला हा दमदार षटकार. येतोय 6 धावांच्या मदतीनं. धावफलकाला इथून उभारी दिली जाते. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 42 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 42 ऑन द बोर्ड, 42 धावा धावफलकावरती. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि अजूनही 17 धावांचं लक्ष पार करायचंय. मनीष लहाने मैदानात आल्या आल्या ठोकलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. दैवतचा हा चेंडू यावेळेस हा प्रचंड वेगवान आहे. ऑफसाईडच्या जास्त बाहेर. पंच दंडित करतायत. व्हाइट बॉलचा कॉल देत असताना अवांतरची एक धाव धावफलकाला जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकले आपण पाहू शकाल ते 43 या धावसंख्येवरती. याच दरम्यान मंचावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप दादा बैकर, सन्माननीय सचिनजी दलाल साहेब सचिव, धनराजजी म्हात्रे साहेब सदस्य, कल्पेशजी भोसले साहेब सदस्य, या सर्व कार्यकारिणी मंडळीचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्याचबरोबर गणेशजी भोईर, अशोकजी भोईर या सर्व लाडक्या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे. स्पर्धेच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. जबरदस्त कामगिरी मैदानात. मनीष लहाने या चेंडूवरती जबरदस्त चेंडू, चांगला चेंडू, बॅटची एच, सुंदर झेल. फलंदाज माघारी परतेल. मनीष लहानेचा खेळ संपला. इथून तंबूचा रस्ता दाखवला जातोय. लागलेला हा धक्का आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड आहे ते स्थिरावलंय. धावा 43. षटक या ठिकाणी चालू असताना चौथ गोलंदाज गोलंदाजी करतोय दैवत वायडे. बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती कॅप्टन कुल रोहन शेळके. यावेळेस आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. दूरवरनं फिल्डर येऊन अडवण्याचा प्रयत्न करेल. प्रॉपर गॅप सिलेक्शन आहे. जबरदस्त आघात करत असताना रोहन शेळकेच्या बॅटमधनं चेंडू सीमापार. चौकार. लढवतोय गणेश डिंगोरे. निश्चितच
गोटेकर संघाचा गोटेकर टीमचा विश्वसनीय चेहरा आणि दुसऱ्या बाजूनं द ग्रेट फिनिशर रोहन शेळके मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन कुल आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती ठोकलेला चौकार धावफलकावरती 47 धावा 59 धावांचं तगड आव्हान ठेवलंय. या आव्हानाचा पाठलाग करत असताना मास्टर 7900 आई गावदेवी गोटेकर बी यावेळेस पहा अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका व्हाइटिश लॉंगॉनला फिल्डर आहे पकडतोय फेकतोय. या दरम्यान एक सिंगल धाव दुसऱ्या धावेसाठी धावतायत हातातनं चेंडू फंबल झाला आणि त्यानंतर पुन्हा दोन धावा कंप्लीट करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट चांगलं कॉम्बिनेशन मैदानावरती दोन शांत डोक्यानं खेळणारे फलंदाज एका बाजूनं गणेश डिंगोरे साथ देत असताना रोहन शेळके निश्चितच मैदानावरती जबरदस्त प्रसंग अवदान पाहायला मिळालं. दोन धावा कंप्लीट करतायत स्कोर कार्ड पुढे सरकलं जाऊन पोहोचलं ते 49 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय 49 ऑन द बोर्ड 49 धावा धावफलकावरती. यावेळी सहा चेंडू पहा बॅटची एच आणि सुंदर झेल यष्टांच्या मागे फलंदाजाला माघारी पाठवलं जाईल. रोहन शेळकेचा खेळ संपला. कुमारजी भोईर मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष कुमारजी भोईर मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. रॉयल एंट्री हार्दिक सहर्ष स्वागत. चला जाऊया मैदानावरती. क्रिकेटच्या मैदानावरती गरमागरमीला सुरुवात झाली आहे मित्रांनो. दोन ताकदवर संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच मैदानावरती पेश होतीये. गोलू 11 भादवड विपक्ष मास्टर 7900 आई गावदेवी गोटेकर बी. सहा चेंडू 10 धावांची गरज. गणेश डिंगोरेच्या बॅटमधला फटका चांगला आहे. डीप पॉइंटला फिल्डर वेगाने येतोय चेंडूला पकडलं फेकलं. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. दोन धावा कंप्लीट करतायत. फिल्डरची दर्जेदार फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अचूक थ्रो सुद्धा आला आणि निश्चित जबरदस्त दर्जाचं क्रिकेट मैदानावरती पेश होत असताना दोन्ही संघ मैदानात आग लावणारी कामगिरी करतायत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक होते. 10 धावांचं लक्ष होतं. इथून समीकरण बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 8 धावांची अजूनही आवश्यकता. एका बाजूने टिचून फलंदाजी करतोय बॅट्समन गणेश डिंगोरे शहापूरचा लाडका धोनी. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 8 धावांचं लक्ष इथून अजून पार करायचंय. सामना रंगतदार अवस्थेत सामना रोमहर्षक अवस्थेत सामना क्रुशल जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. जशा प्रकारचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत असते अगदी तसाच पैसा वसूल मॅच मैदानावरती. 5 चेंडू 8 धावांचे लक्ष. 8 धावांचं लक्ष इथून अजून पार करायचंय. बॅटिंग करत असताना बॅट्समन आपण पाहताय गणेश डिंगोरे आणि त्याला साथ देण्यासाठी फलंदाज प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आलाय. या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती जबाबदारी. 5 चेंडू आणि 8 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. गोलंदाज गोलंदाजी करत असताना प्रशांत पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. स्ट्राईक एंड वरती गणेश डिंगोरे. या चेंडूवर पहा प्रहार केलाय. उंची गाठली आहे. लॉप केलंय. लांबी गाठेल का. निश्चितच अचूक जागेवरती बरोबर फिल्डर तैनात. जबरदस्त झेल या ठिकाणी टिपला जातोय. 440 चा झटका. मोक्याला झालेला धोका. गणेश डिंगोरे तंबू.
कृष्ण धुमाळ मान्यवरांच्या माध्यमातून एक षटकार जर ठोकला तर 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. पहा मित्रांनो, काय फटका चांगला होता, मात्र फिल्डरचं कौतुक केलं जाईल. अगदी चेंडू हवेमध्ये दिसेन असा होता, मात्र बरोबर जागेवरती शांत डोक्यानं उभा राहिला, चांगलं जजमेंट घेतलं आणि एक चांगल्या दर्जाचा झेल भूषण म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त फिल्डिंग सीमारेषेवरती आपण पाहत असाल. समीकरण पहा, शेवटचे चार चेंडू शिल्लक, 8 धावांचं लक्ष. दीपकजी मिरकुटे आणि निलेशजी पाटील विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं पारितोषिक समीकरण पाहायला मिळतंय. निश्चितच तीन चेंडू 8 धावा यावेळेस सुद्धा हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रशांतला आपण पाहत असाल. सुंदर गोलंदाजी, विजयाच्या दिशेनं आगेकूच, विजयाचा दरवाजा उघडणारी गोलंदाजी आपण पाहत आहे. निश्चित सामना आपण पाहिला असेल, सामना होता कुठे, 5 चेंडू 8 धावांचं लक्ष होतं. गणेश डिंगोरे बाद झाला, त्यानंतर निश्चितच सामना झुकलेला आपण पाहत असाल टीम भादवड या संघाच्या दिशेनं. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आणि अजूनही 8 धावांचं लक्ष पार करायचंय. मैत्री चषक 2024 आपण पाहत आहे. निलेशजी गायकर, धनंजय गायकर, नितीन गायकर, दिलीपजी मिरकुटे, रवींद्र भोईर, अर्जुनजी भोपी आणि संपूर्ण डोके दापिवली आंबेशिवकरांचं हे दमदार आयोजन. आणि या सर्वांना सहकार्य करणारे कुमारजी भोईर, या सर्व लाडक्या मान्यवरांचं हे दमदार आयोजन. मैत्री चषक 2024, दोन चेंडू 8 धावांची गरज आहे. यावेळेस पहा, फटका खेचलाय, दमदार स्ट्रोक आहे, सामना खुला करतोय, जबरदस्त आघात करत असताना चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सामना रंगतदार अवस्थेत, दोन धावांचं लक्ष मैदानावरती, दोन चेंडू 8 समीकरण होतं. यालाच म्हणतात मित्रांनो क्रिकेट, क्षणात हसवणार, क्षणात तुम्हाला रडवणार. एक चेंडू आणि दोन धावांचं लक्ष इथून पार करायचंय. एक चेंडू दोन धावा मैदानावरती. पहा मित्रांनो, सामना पुन्हा एकदा फिरतोय तो गोटेकर बी संघाच्या दिशेनं. आदिनाथ गोरे मैदानाच्या आतमध्ये आला, आदिनाथ मडके मैदानाच्या आतमध्ये आला आणि ठोकलेला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू दोन धावांची गरज. आदि मडके अष्टपैलू खेळाडू मित्रांनो, फार कमी वेळा या खेळाडूंना तुम्ही बॅटिंग करताना पाहायला मिळत असेल, मात्र या वेळेत जसा मैदानावरती आला, ठोकलेला षटकार भादवड संघाला सुद्धा शॉर्ट मीटिंग करण्यास भाग पाडले. निश्चितच करेश म्हात्रे आणि टीम मैदानावरती शॉर्ट मीटिंग पार पाडली. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा रूल आहे. एक चेंडू दोन धावांचं लक्ष इथून पार करायचंय. बॅटिंग करत असताना आधी मडके मैदानावरती, साथ देण्यासाठी फलंदाज प्रतीक डिंगोरे. प्रतीक डिंगोरे आणि आधी मडके ही जोडी मैदानावरती. एक चेंडू दोन धावांची गरज. गोलंदाज प्रशांत आपण पाहत असाल. सामना क्रुशल अवस्थेत, सामना रंगतदार अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी मैदानावरती दोन्ही संघांची राहिली आहे. वेळेची काळजी घ्या. एक चेंडू दोन धावांची गरज आहे. या वेळेस पहा, हा चेंडू दबावामध्ये पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. एक चेंडू एका धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा रूल आहे. विजयाच्या दिशेनं जवळ जात असताना दोनही संघ आपल्याला पाहायला मिळतायत. कधी सामना झुकला भादवडच्या बाजूनं, तर कधी सामना झुकला गोटेकर बी संघाच्या बाजूनं. कधी सामना झुकला मित्रांनो भिवंडीच्या बाजूनं, तर कधी सामना झुकला टीम शहापूरच्या बाजूनं. चांगली मॅच मैदानावरती. शहापूर ग्रामीण विपक्ष भिवंडी ग्रामीण असा सामना मैदानावर. एक चेंडू एका धाबेची गरज. निश्चितच फिल्डिंग जवळ घेतली जातीये. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. गोलंदाज प्रशांतचं कौतुक केलं जाईल. दबावामध्ये चांगलं षटक अजूनही हाताळलंय. 5 चेंडू 8 समीकरण होतं. एक चेंडू 1 मॅच मैदानावरती आली आहे. चांगली गोलंदाजी, एक षटकार आदिनाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. काठी की टक्कर, रोमहर्षक मॅच, पैसा वसूल सामना मैदानावरती.
एक चेंडू एका धाबेची आवश्यकता. सामना कोण जिंकेल, सामना कोणीही जिंकू दे, क्रिकेटचा विजय मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू एका धाबेची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती आधी, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रतीक. यावेळेस पहा हलक्या त्याने खेळलाय आणि निश्चित सिंगल धाबेसाठी धावत आहेत, विजयी होत आहेत टीम मास्टर 7900 आई गावदेवी गोठेकर बी. आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन, गोड कौतुक करूया टीम भादवड संघाचं सुद्धा. वेल प्लेड बॉईज. अग्री समाज उन्नती मंडळ अध्यक्ष तथा बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे उपाध्यक्ष दिलीपजी बैकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करू. मी विनंती करेल दिलीपजी गणपत बैकर साहेब, आपण आपला शुभ सन्मान आम्ही मंचावरती करतो. दिलीपजी गणपत बैकर साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल.